नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिलं जे प्रकरण आहे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री हे सुरू करणार आहोत. तर या बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या प्रकरणामध्ये आपला पहिला मुद्दा आहे पॉईंट. पॉईंट म्हणजे काय? तर पॉईंट म्हणजे असा एक ठिपका, लहानात लहान ठिपका, जेव्हा आपण आपल्या पेनाचं किंवा पेन्सिलचं अणकुचीदार टोक कागदावर ठेवतो तेव्हा आपल्याला एक ठिपका मिळतो या पद्धतीने. तर या ठिपक्यालाच आपण पॉईंट असं म्हणतो. पॉईंटला नाव द्यायचं असेल तर आपण त्याला कॅपिटल अल्फाबेटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, या पॉईंटला नाव द्यायचं असेल तर आपण याला नाव देऊ ए आणि याला लिहिताना असं आपण लिहू पॉईंट ए. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे आपला तो आहे लाईनचा. लाईन म्हणजे काय? तर असे जे पॉईंट आहेत हे असे असंख्य पॉईंट जर आपण एका ओळीमध्ये जवळजवळ जवळजवळ मांडले तर आपल्याला एक अशा पद्धतीची आकृती मिळेल की ज्याच्यामध्ये अनंत हजारो लाखो कितीतरी पॉईंट आहेत की जे आपण मोजू शकत नाही. तर या सगळ्या पॉईंटपासून असा एक आकार तयार होईल आणि हा आकार दोन्ही टोकांना अमर्याद असतो. इट इज इन्फायनाइट इन बोथ साईड. म्हणून त्या दोन्ही टोकांना इन्फायनाइट असल्यामुळे त्या ठिकाणी आपण ॲरो हेड दाखवतो. आता ही झाली आपली लाईन. लाईन या टोकाला अमर्याद असते, इन्फायनाइट असते, या टोकाला सुद्धा इन्फायनाइट असते, तेव्हा आपण लाईनची लांबी मोजू शकत नाही. लाईनला जर नाव द्यायचं असेल तर आपण स्मॉल लेटरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, या लाईनचं जर मला नाव द्यायचं असेल तर मी समजा इथे एल लिहिला तर या लाईनचं नाव होईल लाईन एल. आणि जर मला दोन पॉईंटचा वापर करून नाव द्यायचं असेल तर समजा मी या ठिकाणी नाव घेतलं एक्स आणि या ठिकाणी घेतलं वाय तर या लाईनचं नाव होईल लाईन एक्स वाय. आपण या साईडने पण रीड करू शकतो किंवा आपण या बाजूने पण रीड केलं तर काय होईल लाईन वाय एक्स. ही तीन वेगवेगळी नावं आपण या एकाच रेषेला देऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा कन्सेप्ट आहे आपला लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय? तर आपण थोडक्यात पाहू लाईन सेगमेंट म्हणजे जर का ही लाईन असेल आणि या लाईनमध्ये जर मी या ठिकाणी असा एक कट दिला आणि या बाजूला पण एक कट दिला आणि हा साईडचा भाग जर मी विचारात न काढून टाकला तर मला एक असा आकार मिळेल की ज्याच्या दोन्ही टोकांना पॉईंट आहे. हे दोन्ही पॉईंट एंड पॉईंट म्हटले जातात. हा या साईडचा एंड पॉईंट, हा या साईडचा एंड पॉईंट. या पॉईंटला जर मी नाव ए ए दिलं आणि या पॉईंटला जर मी नाव बी दिलं तर या लाईन सेगमेंटचं नाव होईल लाईन सेगमेंट ए बी. थोडक्यात आपण याला सेगमेंट थोडक्यात आपण याला सेगमेंट ए बी असं लिहितो किंवा आपण सेगमेंट बी ए असंही आपण त्याला लिहू शकतो. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपला रेचा आहे. रेच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतो, लाईनला दोन्ही बाजूला ॲरो हेड असतात, सेगमेंटला दोन्ही साईडला एंड पॉईंट असतात, तर रेला एका साईडला एंड पॉईंट आणि एका साईडला ॲरो हेड असतो. हा झाला त्याचा ओरिजिन पॉईंट. सपोज दिस इज द ओ पॉईंट आणि इथे जर मी ए घेतला तर हा झाला माझा ए पॉईंट की जो या डायरेक्शन या दिशेवरती आहे. ही बाणाची जी रेची दिशा इकडे दाखवलेली आहे तर हा जो रे चाललेला आहे या रेवरच्या या साईडला एक कुठला तरी पॉईंट घ्यायचा आहे. इथून तो निघाला आहे आणि या साईडला चालला आहे. तर या साईडला ॲरो हेड असलं याचा अर्थ काय की हा इकडे अमर्याद आहे. मग या रेचं नाव कसं लिहिणार आपण? रे ओ ए. काही लोक म्हणतील की नाही आपण ए ओ लिहिलं तर नाही तसं चालणार नाही. हे करेक्ट नाव आहे आणि रे रे ए ओ असं हे नाव जर लिहिलं तर हे चुकीचं होईल. आणि हे तिघही लाईन सेगमेंट आणि रे तिघही अनंत बिंदूंपासून बनलेले आहेत. इनफायनाइट पॉईंट्स आर देअर इन फायनाइट पॉईंट्स आर देअर ऑन दिस थ्री स्ट्रक्चर. दीज थ्री स्ट्रक्चर आर कलेक्शन ऑफ पॉईंट कलेक्शन ऑफ पॉईंट्स. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इथे इन्युमरेबल पॉईंट्स जवळजवळजवळ आहेत एकत्र. असे हजारो अनंत लाखो पॉईंट्स आहेत जे आपण मोजू शकणार नाही. या ठिकाणी जे पॉईंट आहे ते आपण मोजू त्यांची लांबी मोजू शकू कारण इथे एंड पॉईंट आहे. इथून इथपर्यंत आपण पट्टी लावून त्याला मोजू शकू. फॉर एक्झाम्पल, जर मी इथे पट्टी लावली तर मी इथे मोजू शकतो किती सेंटीमीटर आहे, किती इंच आहे. पण इथे जर मी पट्टी लावली तर ही पट्टी माझी अपुरी पडेल कारण ही लाईन इकडे अमर्याद आहे, या बाजूला पण अमर्याद आहे, इन्फायनाइट आहे. त्यामुळे मला हिची लांबी मोजता येणार नाही. रेच्या बाबतीमध्ये पण मी इथून जर सुरुवात केली तर माझी पट्टी इथे संपेल पण ही रे काही संपणार नाही. म्हणजे मला रेचीसुद्धा लांबी मोजता येणार
नाही. त्यानंतरचा आपला पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पाहू प्लेन. प्लेन म्हणजे काय? हा जो काही सपाट पृष्ठभाग आपल्याला दिसतो यालाच आपण जॉमेट्रीमध्ये प्लेन असं म्हणतो. अ फ्लॅट सरफेस, फ्लॅट सरफेस अशी सरफेस की जी चारही बाजूला इकडे पण इन्फायनाईट आहे, इकडे पण इन्फायनाईट आहे, या साईडला पण इन्फायनाईट आहे, या साईडला पण इन्फायनाईट आहे, आणि याची जी थिकनेस आहे एका पॉईंटच्या थिकनेससारखी आहे. तर या प्लेनमध्ये अनंत लाखो अब्जावधी पॉईंट्स आहेत. हा असा जो काही प्लेन सरफेस असतो त्याला जॉमेट्रीमध्ये प्लेन असं म्हणतात. आणि प्लेनला नाव द्यायचं असेल तर त्यासाठी आपण कॅपिटल लेटरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी जर पीक लिहिली, अक्षर लिहिलं, तर या प्लेनचं नाव काय होईल? प्लेन पी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत इंटरसेक्टिंग अँड नॉन इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईन्स, फॉर एक्झाम्पल ही एक लाईन काढली मी आणि ही त्याला छेद देणारी दुसरी लाईन काढली. ह्या दोन्ही लाईन एकमेकांना या ठिकाणी छेदतात. हा त्यांचा कॉमन पॉईंट झाला. हा पॉईंट जो काही आहे, समजा मी त्याला ए नाव दिलं, तर हा ए पॉईंट लाईन यलवर पण आहे आणि लाईन यमवर पण आहे, म्हणजे दोघांना तो कॉमन आहे. आणि या ठिकाणी त्या दोघे एकमेकांना इंटरसेक्ट करून जातात. अशा जर रेषा असतील तर अशा लाईन्सला आपण काय म्हणतो? इंटरसेक्टिंग लाईन्स. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल बघू. समजा मी ही एक लाईन काढली आणि अशी एक लाईन काढली. ठीक आहे. तर आता ह्या दोघंही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतायत का? नाही करत आहे. प्रथमदर्शनी आपल्या असं लक्षात येतं की ह्या एकमेकांना टच पण नाही होते. पण जर आपण लाईनचा कन्सेप्ट विचारात घेतला की या टोकाला लाईन ही अमर्याद असते, जर आपण तिला असं इकडे या बाजूला वाढवलं तर आपल्या असं लक्षात येईल की ती या ठिकाणी इंटरसेक्ट करते, म्हणजे ही लाईन पुढे कुठेतरी जाऊन हिला इंटरसेक्ट करते. म्हणून यासुद्धा काय झाल्या? इंटरसेक्टिंग लाईन, इंटरसेक्टिंग लाईन. पण जर का मी ह्या अशा दोन लाईन काढल्या, एकाच प्लेनमध्ये काढल्या, तर ह्या दोघे एकमेकांना टच करत नाही किंवा एकमेकांना क्रॉस करत नाही, म्हणून यांना काय म्हणू आपण? नॉन इंटर सेक्टिंग लाईन्स. मग आता जर या लाईन एकाच प्लेनमध्ये असतील तर यांना काय म्हणायचं? पॅरलल लाईन्स. पण जर या लाईन एका प्लेनमध्ये नसतील, फॉर एक्झाम्पल मी आता एक आकृती काढून दाखवतो तुम्हाला, जर इंटरसेक्टिंग नॉन इंटरसेक्टिंग लाईन एकाच प्लेनमध्ये नसतील तर त्या लाईनला आपण पॅरलल लाईन म्हणू शकत नाही. फॉर एक्झाम्पल हे या कागदाचं प्लेन झालं, या प्लेनमध्ये ही एक लाईन आहे. ठीक आहे. आणि आता इथं एक दुसरं प्लेन आहे की जे व्हर्टिकल आहे, त्या ह्या प्लेनमध्ये समजा मी ही पट्टी काढली. आता ही पट्टी आणि ही लाईन कुठेच एकमेकाला टच करत नाही आणि एकमेकांना इंटरसेक्ट पण करत नाही, परंतु ही पट्टी या अशा उभ्या प्रतलामध्ये आहे, उभ्या प्लेनमध्ये आहे, आणि ही जी आहे ही लाईन ही अशा आडव्या प्लेनमध्ये आहे. त्यामुळे हे जे काही हॉरिझॉन्टल प्लेन आहे यामधली ही जी यल लाईन आहे आणि ही समजा आपली यम लाईन असेल, तर या दोघंही कशा आहेत? नॉन इंटरसेक्टिंग आहेत पण पॅरलल आहेत का? नाही. या पॅरलल म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण याचं प्लेन वेगळं आहे, याचं प्लेन वेगळं आहे. आणि जर या दोघंही लाईन एकाच प्लेनमध्ये असतात, फॉर एक्झाम्पल अशा असल्या असत्या, तर आपण यांना पॅरलल लाईन म्हणू शकलो असतो. ठीक आहे. पॅरलल लाईनचं लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार? लाईन यल पॅरलल टू लाईन यम. हा जो हे जे चिन्ह आहे हे आहे पॅरलल लाईनचं. हे चिन्ह काय दर्शवतं? की या दोन्ही लाईन कशा आहेत? एकमेकांना पॅरलल आहे. लाईन यल इज पॅरलल, याला वाचायचं कसं? इज अ पॅरलल टू लाईन यम. त्यानंतर पुढचा भाग पाहू आपण. कोलिनियर पॉईंट अँड नॉन कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट, समजा जर ही जर एक लाईन असेल, या लाईनवरती हजारो अनंत पॉईंट आहेत, त्यातला मी हा एक पॉईंट घेतला ए, दुसरा घेतला बी, तिसरा पॉईंट मी रेषेच्या बाहेर घेतला सी, चौथा इथे घेतला डी, तर मी आणि ही जी लाईन आहे याला नाव दिलं मी यल. आता माझ्या असं एक लक्षात येईल की हे ए बी आणि ई, पॉईंट ए बी आणि ई हे एकाच रेषेवरती, दे आर लाईंग ऑन वन सिंगल लाईन, देअरफॉर दीज पॉईंट्स पॉईंट ए पॉईंट बी पॉईंट ई आर कॉल्ड ॲज कोलिनियर पॉईंट. व्हाई? इफ आय कन्सिडर दीज थ्री पॉईंट, पॉईंट सी पॉईंट ए अँड पॉईंट बी, वी विल फाइंड दॅट टू पॉईंट्स आर ऑन लाईन यल अँड सी पॉईंट इज आउटसाइड द लाईन, देअरफोर दीज थ्री पॉईंट्स आर नॉन कोलिनियर पॉईंट्स, व्हाईल ए बी ई आर कोलिनियर पॉईंट अँड ए
सी बी आर नॉन कोलिनियर पॉइंट. फॉर एग्जाम्पल बी ई डी ऑल्सो नॉन कोलिनियर पॉइंट, ए बी डी नॉन कोलिनियर पॉइंट, सी बी डी नॉन कोलिनियर पॉइंट. म्हणजे आपल्या एक लक्षात येईल की एकाच रेषेवर असलेल्या सगळ्या पॉईंटला आपण कोलिनियर म्हणायचं थोडक्यात, आणि जे एका रेषेवर येत नसतील त्यांना म्हणायचं नॉन कोलिनियर पॉईंट. आता इंटरसेक्टिंग लाईनमध्ये आपण पाहिलं की जेव्हा दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेला त्या एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. मग मला जर या पॉईंटमधून जाणाऱ्या की रेषा काढायच्या असतील तर मी किती रेषा काढू शकतो. समजा मी ही एक लाईन काढली, ही दुसरी काढली, ही तिसरी काढली, अशा जर मी रेषा काढतच राहिलो तर मला एका पॉईंटमधून जाणाऱ्या इन्फायनाईट लाईन काढता येतील. इन्फायनाईट लाईन्स कॅन पास थ्रू द सिंगल पॉईंट. आणि हा जो काही पॉईंट आहे या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. अँड दीज लाईन्स आर कॉल्ड ॲज कॉन्क्युरंट लाईन्स. म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन्स एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन परस्परांना एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्या लाईन्सला कॉन्क्युरंट लाईन्स असं म्हणतात. आणि हा जो काही पॉईंट आहे त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. आता या एल आणि एमच्या बाबतीमध्ये हा ओ काय झाला, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. आणि या सगळ्या लाईनच्या बाबतीमध्ये हा पी पॉईंट काय झाला, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. यानंतर दुसरा भाग पाहू आपण. जर मला दोन पॉईंट दिलेले असतील, सपोज आय हॅव टू पॉईंट्स, आणि या दोन पॉईंटमधनं मला जाणारी लाईन काढायची आहे, एकच लाईन त्या दोघांमधनं मला जाणारी मला काढायची आहे, तर मला फक्त एक आणि एकच ही लाईन काढता येईल की जी या दोन पॉईंटमधनं जाते. एक्स आणि वाय या दोन पॉईंटमध्ये जाणारी ही एल ही एकमेव लाईन मला काढता येते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या कोणत्याही दोन पॉईंटमधून आपल्याला फक्त एक आणि एकच लाईन काढता येते. वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू गिवन टू पॉईंट्स. पण जर एक पॉईंट दिला असेल तर आपण किती लाईन काढू शकतो, इन्फायनाईट. हा फरक लक्षात घ्या, एका पॉईंटमधून जाणारे आपल्याला इन्फायनाईट लाईन्स काढता येतात, तर दोन पॉईंटमधून जाणारे आपल्याला फक्त एकच लाईन काढता येते. त्यानंतर पुढचा आपण भाग पाहू. एखादी आकृती दिली असेल तर त्या आकृतीची नावं कशी ओळखायची, नावं कशी द्यायची. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे ही एक आकृती आहे, प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेली आपल्या. अशा प्रकारची आकृती आहे, हा इथे पॉईंट ओ आहे. तर या आकृतीमध्ये किती रे आपल्याला दिसतात पहा. हा ओ आर एक रे झाला, रे ओ आर. हा दुसरा रे ओ एम, हा काय झाला, रे ओ एम. हा तिसरा इथे पॉईंट घेतला की तिसरा रे, रे ओ पी. नंतर हा यन पॉईंट या ठिकाणी घेतला आपण तर याचं नाव काय होईल, रे ओ एन. तिसरा पॉईंट घेतला आपण टी वरती, या रेचं नाव होईल रे ओ टी. आणि या ठिकाणी जर आपण पॉईंट घेतला यस तर या रेचं नाव होईल रे ओ एस. आणि या आकृतीमध्ये आपल्याला लाईन्स किती दिसत आहेत लक्षात घ्या, ही लाईन आहे का, नाही, ही मात्र लाईन आहे. मग ह्या लाईनचं नाव काय होईल, लाईन लाईन एन आर. आणि ही दुसरी आपल्याला लाईन एक सापडते त्या लाईनचं नाव काय होईल, लाईन एम टी. आता या लाईनवरती काही पॉईंट्स आहेत. आता पॉईंट एम ओ टी हे कोलिनियर पॉईंट आहेत, पण पॉईंट एम ओ पी हे कसे आहेत, नॉन कोलिनियर, एका रेषेवर नसणारे. हा एम, हा ओ आणि हा पी हे एका रेषेवर नाही आहेत, हे दोन वेगवेगळ्या रेषेवरती आहे. पण हे मात्र तीन पॉईंट एका रेषेवर आहे, हे पॉईंट एका रेषेवरती आहे. म्हणजे आर ओ एन कोलिनियर आहे, एम ओ टी कोलिनियर आहे, तर ओ पी हा एक रे आहे, आणि हा रे ज्या रेषेचा भाग आहे त्या रेषेवर दोन पॉईंट आहेत. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये हा आता एक राहिला, याच्यामध्ये किती लाईन सेगमेंट आपल्याला दिसतात. जर आपण हा पोर्शन कट केला, हा पोर्शन कट केला, तर आपल्याला या आरपासून एनपर्यंत एक सेगमेंट मिळेल, आरपासून ओपर्यंत दुसरा सेगमेंट मिळेल, ओपासून एनपर्यंत तिसरा सेगमेंट मिळेल, आणि या ओपासून या पीपर्यंतच आपण विचार केला, हा एंड पॉईंट एक आणि हा एंड पॉईंट, तर हा मधला आहे आपल्याला एक सेगमेंट मिळेल, हा एक सेगमेंट आपल्याला मिळेल. मग यांची नावं कशी लिहिणार आपण थोडक्यात, तर आपण जर सेगमेंटची नावं विचारात घेतली या आकृतीमधल्या, तर एमपासून ओपर्यंत सेगमेंट एम ओ, ओपासून टीपर्यंत सेगमेंट
ओ टी आणि यम पासून पूर्ण टीपर्यंत, तर काय होईल सेगमेंट एम टी. त्याचप्रमाणे सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर, या सर्व सेगमेंट आपल्याला या लाईनवरती पाहायला मिळतील. तसेच सेगमेंट एन आर, ही पण सेगमेंट आपल्याला एन पासून आर पर्यंत. आता समजा आपल्याला एखादी लाईन दिली असेल आणि त्या लाईनची आपल्याला वेगळ्या पद्धतीने नावं लिहायची असतील, तर आपण कशी लिहिणार? फॉर एक्झाम्पल, आता ही एक लाईन आपल्याला दिलेली आहे, या लाईनचं आपल्याला नाव लिहायचं. या ठिकाणी पॉईंट आहे ए, या ठिकाणी पॉईंट आहे सी, बी आणि या ठिकाणी पॉईंट आहे सी. आता मला या लाईनला नाव द्यायची आहेत आणि या साईडला एक आणखी एक पॉईंट घेतलेला आहे एल. तर या लाईनचं नाव काय होईल? लाईन ए बी पण होईल, लाईन बी सी होईल, लाईन सी ए होईल, किंवा लाईन ए सी होईल, किंवा सिंगल लेटर वापरलं तर हे एकच लेटर वापरलं तर आणखी नाव कसं होईल? लाईन एन. ठीक आहे. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 5 वरती एक आपल्याला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, त्यातले काही उदाहरणं आपण सोडून पहा. एक 200 पेजेसची बुक करा, पेजेस, त्या 200 पेजेसच्या बुकमध्ये प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व, प्रॅक्टिस सेट 1. ठीक आहे, इथं आपण थांबू. हे होतं आपलं पहिलं प्रकरण. या प्रकरणावर कोणाला काही अडचणी आल्या, काही भाग नाही समजला, तर मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा, मी तुम्हाला ते त्यावरती पाठवतो. आणि हे जे की आपण आज या पहिल्या धड्याची आपण माहिती पाहिली, ही तुम्हाला डू द मॅथ्स 1, 2, 3 या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. या चॅनलला लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जे काही व्हिडिओ बनतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ यूट्यूबवर पण असेल, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला पाहू शकाल. आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला विचारा. ठीक आहे, सी यू.